माननीय विवेकराव पंश सर आणि उपस्थित आपण सगळेजण, कालपासून आपण सगळेजण शिक्षण चिंतन परिषदेसाठी आलेलो आहोत. तर आता तासभर आपण जरा भटक्या विमुक्तांचं शिक्षण या विषयावरती चिंतन करूया. जरी आपल्या याच्यामध्ये वंचितांचं शिक्षण असं म्हटलेलं असलं तरी आत्ता आपण सर्व वंचितांचा विचार काही करणार नाही आहोत, कारण अनुभवाचं क्षेत्र प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. तसं आत्ता आम्ही तिघं मुख्यतः भटक्या विमुक्तांच्या शिक्षणाच्या संदर्भात थोडीशी आपल्या सगळ्यांबरोबर चर्चा करणार आहोत आणि तुमचे अनुभव आमचे अनुभव असं आपण काही शेअरिंग करणार आहोत. आत्ता इथं दोघं जण जे आलेले आहेत त्यांचं पहिले जे बसलेले आहेत ते नरसिंगजी झरे म्हणून आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा तालुक्यात एक अंसरवाड नावाचं गाव आहे, अंसरवाडा असं त्या गावाचं नाव आहे. त्या गावाच्या बाहेर जो काही सगळा गोपाळ समाज होता त्या गोपाळ समाजामध्ये शिक्षणाच्या मदतीनं, शिक्षण हे साधन समजून आमूलाग्र क्रांती ज्यांनी घडवलेली आहे असे हे नरसिंगजी झरे आहेत. यावर्षीचा त्यांना समाजभूषण पुरस्कार वगैरे प्राप्त झालेला आहे. अनेक पुरस्कार तर प्राप्त झालेले आहेतच, पण मुळात शिक्षण हे साधन समजून एखाद्या समाजामध्ये कुठलं म्हणजे देश काय आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतचं परिवर्तन घडवता येऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नरसिंग आहे. आणि पलीकडे जे बसलेले आहेत ते विठ्ठल म्हेत्रे म्हणून आहेत. आम्ही सगळेजण त्यांना मामा म्हणतो. मुख्यतः या भटक्या मुक्तांमध्ये कौटुंबिक असं काही नसतं, एकमेकांच्यातलं नातं जिव्हाळा कमी असतो हा ओलावा, तो विद्यार्थ्यांमध्ये रुजावा म्हणून आम्ही एकमेकांना भाऊ मामा माई असं म्हणत असतो. कदाचित आमच्या गप्पांमध्ये तेच शब्द तुम्हाला ऐकायला मिळते. तर मामा हे 1999 पासून यमगरवाडीच्या शाळेचे एकलव्य विद्या संकुल जे आहे तिथं त्या आश्रमशाळेचे मुख्याध्यापक म्हणून काम पाहतात. आणि मुख्यतः तिथल्या शाळेला स्थिरता येणं म्हणजे स्थिर उपक्रमांच्या संदर्भातले जर काही प्रश्न किंवा तशी जर काही चर्चा असेल तर ती आपण मामांशी करू शकतो. आणि एकूणच राज्यामध्ये आत्ता काय भटके मुक्तांची स्थिती आहे सगळ्यांना माहिती आहे. मगाशी प्रशांतच्याही बोलण्यातनं आलं की सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा कायदा झालेला आहे, पण आपण जे काही सगळे शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणारे इथे बसलेले आहोत त्यांच्यापैकी कोणाची अशी भाबडी समजत नाहीये की कायदा आला आणि आता 2-4 वर्षात सगळे शाळेत जायला लागले. वस्तुस्थिती ही नाहीये, ही अत्यंत बिकट स्थिती आहे. आणि आम्ही जी काही उदाहरणं देणार आहोत किंवा जे काही बोलणार आहोत ते फार बाहेर लांबचं नाहीये. म्हणजे सकाळी उठून 1-5 तासात तुम्ही उस्मानाबादला पोहोचू शकाल तर तिथलं चित्र हे आज या क्षणी सुद्धा अत्यंत विदारक आहे. 0 किंवा 0.2 इतक्या टक्क्यापर्यंतच शिक्षणाची म्हणजे शिक्षणापर्यंत पोहोचलेल्यांची स्थिती सांगता येईल. मग त्याच्यातले टिकते किती झाले, मग त्याच्यातले शिकून माजी विद्यार्थी काय झाले आणि कसे आहेत आत्ता, त्यांचं आयुष्य किती बदललंय किंवा किती बदलण्याच्या टप्प्यावर आहे, या प्रकारची चर्चा साधारणपणे आपण या सगळ्यामध्ये करूयात. हे सगळं काम मुख्यतः पुढे नेण्यासाठी जे कार्यकर्ते लागतात असे, आणि त्या कार्यकर्त्यांकडे भटक्या मुक्तांमध्ये काम करत असताना तुमच्याकडे सह अनुभूतीची अत्यंत आवश्यकता असते. त्यांच्या पालावर बसणं, त्यांच्या भाषेत त्यांचे प्रश्न समजून घेणं, हा प्रश्न केवळ त्यांच्या शिक्षणापुरता मर्यादित न राहता त्यांची कौटुंबिक स्थिती, त्यांचं रोजचं जीवन जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही आणि त्यांना जसे ते आहेत त्या सहित आपलंसं करत नाही तोपर्यंत आपण त्यांच्याशी शिक्षणाच्या गप्पा मारू शकत नाही. तर असं रुजवण्याचं काम गेली अनेक वर्ष हे दोघं जण करत आहेत. म्हणजे जे जे आम्ही आता काय विश्वस्त वगैरे कुठे पुण्या मुंबईत बसून त्याचे आराखडे तयार करतो, पण प्रत्यक्ष काम करणं जे आहे तिथे राहून हे दोघंही जण, म्हणजे मला माहिती आहे विठ्ठल म्हेत्रे जेव्हा मुख्याध्यापक म्हणून आले किंवा त्याच्या आधी शिक्षक म्हणून, तर ते काही कार्यकर्ते म्हणून वगैरे आलेले नव्हते. नोकरीच्या निमित्ताने येणं आणि ते सगळं त्या समाजाला समूळ आपलंसं करून गेली अनेक वर्ष तिथे मुख्याध्यापक म्हणून स्थिरावणं एखाद्या माळरानामध्ये ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. अशी गोष्ट विठ्ठल म्हेत्र्यांनी साध्य केलेली आहे. आणि राज्यभर प्रवास करणं, आता नर्सिंगचं जे काम चालू आहे ते संपूर्ण राज्यात प्रवास करून भटक्या मुक्तांची सद्यस्थिती काय आहे त्याचं सर्वेक्षणाचं काम चालू आहे. आणि मग त्याचं आर्थिक सामाजिक शैक्षणिक असं पुढे आपण त्याचं अनालिसिस वगैरे करून त्याच्यातनं काही शासनाला सादरीकरण करणं वगैरे अशा प्रकार चालेल. नर्सिंगच्या बाबतीत एकच मुद्दा सांगते आणि परिचयाचा भाग थांबवते. सध्या सगळेजण आपण स्किल डेव्हलपमेंट हा भाग ऐकत असू तर कौशल्य विकसन याच्यावरती भर दिला जातो. तर या भटक्या विमुक्तांकडे काही पारंपरिक कौशल्य आहे. भटक्या विमुक्तांमधले काही मंडळी अशी आहेत की जी जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का त्यांच्यावरती आजही आहे,
ती सगळी शस्त्र बाळगून असतात. त्या शस्त्र बाळगण्यामागचं इतिहास वेगळा आहे, पण त्यांच्याकडे ती असतात आणि नंतर मग त्यांनी त्याचा गैरवापर सुद्धा केलेला आहे, पण परिस्थितीवशात तो त्यांना करावा लागलेला आहे. त्यामुळे हा एक जसा मोठा समाज आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मुख्यतः पारधी समाज येतो आणि या पारध्यांसाठी यमगरवाडीमध्ये सुरुवातीला काम सुरू झालं. आणि दुसरा एक मोठा गट आहे की ज्यांच्याकडे काही पारंपरिक कौशल्य आहेत, कला आहेत त्यांच्याकडे. आज पुन्हा परिस्थितीवशात त्या कलांना अगदी कवडीमोल किंमत प्राप्त झालेली आहे, पण ती कौशल्य अतिशय चांगली आहेत. तर ही कौशल्य कशी विकसित करता येतील? तर शासनाने आता असं सांगितलं की किमान 8वी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी असे कौशल्य विकासनाचे उपक्रम राबवता येऊ शकतील. पण आमची मंडळी 8वी पासही नाहीत, मग काय करता येईल? पहिली दुसरी नाही, अक्षरशः निरक्षर ज्याला म्हणता येईल अशी ही सगळी आहेत. तर नर्सिंगने त्याचा बेसिक अभ्यास करून आता नुकतंच आपल्या माननीय पंतप्रधानांसमोर त्याचं एक 7-8 मिनिटाचं प्रेझेंटेशन झालं आणि भटक्या विमुक्तांसाठी त्यांनी ही 8वी पासची अट आता शिथिल केलेली आहे. आणि अत्यंत निरक्षर असले तरी चालतील, परंतु कौशल्य त्यांच्याकडे काय आहे, आता ते कौशल्य कसं मोजायचं, त्याचं प्रमाणीकरण करून त्यांना कोणत्या प्रकारचं सर्टिफिकेट द्यायचं, हे काम कुठल्या तरी संस्थेकडे आता शासन देणार आहे. पण नर्सिंगचं कौतुक एवढ्यासाठी आहे की मोदींपर्यंत जाणं किंवा मग मुख्यमंत्र्यांच्या सचिवांपर्यंत हा मुद्दा पटवून सांगणं की नाहीये यांचं शिक्षण 8वी पास, पण यांच्याकडे काही पारंपरिक कौशल्य आहेत, ती आपल्याला विकसित करणं जास्त गरजेचं आहे चाकोरीतल्या शिक्षणापेक्षा सुद्धा. तर त्याच्या अनुषंगाने आपण सगळेजण गप्पा मारूयात. आपण सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की बुद्धिमत्ता ही वेगवेगळ्या प्रकारची असते, तिचे असंख्य पैलू आहेत. ती मल्टिपल इंटेलिजन्स किंवा बहुविध बुद्धिमत्ता असं आपण म्हणत असतो. त्यामुळे पुस्तकी शिक्षण, स्कॉलॅस्टिक अचीवमेंट हा एक भाग झाला, याच्या खेरीज बुद्धिमत्ता ही वेगळी असते. आणि बुद्धिमत्ता ही सर्वदूर असते, ती सगळीकडे पसरलेली असते. म्हणजे कविता राऊत सारखी मुलगी पाहिली तर ती खेळात काहीतरी दाखवतीये, किंवा आता आमच्याकडची रेखा बघितली तर ती बुद्धिबळाची आता नॅशनल चॅम्पियन आहे, पारधी गटातलीच आहे. तर ते वेगवेगळे पैलू असतात आणि ते सर्वदूर पसरलेले असतात. त्याला काहीतरी स्कोप निर्माण करून देणं, त्याला पुढे येण्याची संधी उपलब्ध करून देणं, उठाव देणं त्याला, याच्यासाठी सध्या सगळेजण आम्ही तुमच्या सगळ्यांच्या सहाय्यानं धडपडत आहोत. तर आता पुढचं आपण सगळं गप्पांमधून समजून घेऊया. आदित्य शिंदेनी पण या गप्पांमध्ये सहभागी व्हावं म्हणून त्यांनी पुढे यावं. आणि सुरुवातीला जर ओंकारने ती CD दाखवली तर आपण नेमकं कोणत्या गटाविषयी बोलणार आहोत त्याचा एक थोडक्यात आवाका येऊन जाईल. जनजाती महाराष्ट्रामध्ये आहे, आता जनजातीचे नावं 48 असं सांगितलं गेलं, पण सध्या परिस्थितीला 52 जनजाती आणि 208 उपजमाती अशा मध्ये मोडणारा महाराष्ट्रामध्ये भटकी विमुक्त समाज आहे. आपल्या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 14% हा समाज राहतो. त्यापैकी 4.5% समाज याची नोंदच नाही. अशी सगळी पूर्ण महाराष्ट्राची आणि पूर्ण देशाचे तर मग आणखी चित्र वेगळं आहे. आम्ही जिथं काम करतो त्या या भटकी जमातीपैकीच 1993 पासून या कामामध्ये पडलो, परंतु हे काम करत असताना नुसतं त्या पालकांशी संवाद करून किंवा हे असं विषय न करता प्रत्यक्ष त्या कामाला भिडून त्या शिक्षण, स्वावलंबन, सुरक्षा आणि सन्मान या 4 सूत्राच्या अंगानं त्या कामाची सुरुवात झाली. त्याच्यामध्ये भटकी विमुक्तांच्या जाती आपल्याला माहीत आहेत. आता आपण पारधी एक जात सांगितलं तर त्या जमातीच्या 24 वेगवेगळे प्रकार गाव पारधी, रान पारधी, फाशे पारधी, हरण पारधी, गाय पारधी असं तसं पडतात. जसं मी जिथं काम करतो तर गोपाळ असं म्हणलं की गोपाळ खेळकरी, गोपाळ भोपरी, तिच्यामधले आणखी 6 उपजमाती आहेत. धनका नहाती, कवडेलवारिया, तापण्यारा, गोविंदाना खोकरा असं तिची उपजमाती आहेत. आणि ह्या प्रत्येकाच्या बोली भाषा ह्या स्वतंत्र आहेत. म्हणजे एका भाषेचं संमिश्रण 10-10 भाषेमध्ये संमिश्रण झालेलं आहे. मग त्यांच्या भाषा ओळखून, भाषा शिकून त्याच्या प्रमाण भाषेत आणण्याचं हे एक मोठं हे होतं.
तिच्यानंतर आता काय आम्ही काही मोठे तुम्ही सगळेजण खर तर या विषयातले पारंगत असणारे सगळे ज्ञात असलेले माणसं आहात, आम्हाला काही जास्त बोलता येत नाही आणि जास्त काही मोठे तत्वज्ञानी आहेत असा विषय नाही, पण काम करत आलेले जे अनुभव आहेत ते आमच्या आम्हाला तेवढे सहजपणे आपला संवाद करता येईल. त्याच्यामध्ये शिक्षण हा जर विषय धरला तर नुसतं पालकांचं शिक्षण बालकांचं शिक्षणाबरोबर पालकांचं शिक्षण होणं गरजेचं आहे असा विषय धरून एक एक विषय महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली. ज्यापैकी मी ज्या प्रकल्पामध्ये काम करतो अंसरवाडामध्ये तिथे 17 वर्ष पूर्ण वेळ म्हणून काम केलं. आता त्यानंतर मग पूर्ण महाराष्ट्राचं दायित्व आल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या भटके आणि जनजातीमध्ये वेगवेगळे विषय करत पालावरचे शाळा हा विषय आम्ही घेतला. आता सध्या महाराष्ट्रामधील 3 जिल्ह्यामध्ये 20 ठिकाणी 20 समाजामध्ये शाळा चालतात. कारण काय की स्थिर शाळेमध्ये हे मुलं येऊ शकत नाहीत, तर जिथं पालक फिरतात त्या पालांमध्ये शाळा सुरू करायची आणि त्यांच्या बोली भाषेतून प्रमाण भाषेत आणण्यासाठी त्यांच्या भाषेतून शिकवायचं आणि प्रमाण भाषेत आणून मूळ प्रवाशी जोडायचं अशी तिची कल्पना आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सुरू केलं. 20 भाषेतले 20 शिक्षक आमची तिथं त्याच समाजाचे 7वी शिकलेले 5वी शिकलेले आम्हाला मिळाले आणि त्या भाषेतून शिक्षण झालं. आणि दुसरी गोष्ट अशी की एक प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्याचे वेगवेगळे आयाम लक्षात आले. त्याला उद्योगाची गरज आहे, स्त्रियांच्या समस्येच्या संदर्भात काम करण्याची गरज आहे, बालकांच्या शिक्षणाची गरज आहे, उद्योग व्यवसायाची गरज आहे आणि त्या समाजाच्या ज्या रूढी परंपरा चालीरीती रूढी परंपरा आहेत त्याच्यातल्या ज्या काही वाईट रूढी परंपरा आहेत ती हळूहळू घालणं आणि तिच्या लागलेल्या सवयीपासून दूर करणं आणि हा समाज भटका समाज आणि प्रचलित गावकुसात राहणारा समाज यांना एकमेकाला कसं जोडता येईल असा हा एक प्रयास करण्याचा प्रयत्न चालू आहे असं मला वाटतंय. की ह्या सगळ्याकडं या धर्तीनं जर आपण सगळेजण बघितलात तर ह्या विषयाचं जे आकलन आहे आपण सगळेजण मिळून करू शकतो. आपण जे डॉक्युमेंट पाहिले ते IBN हुकूमतने साधारण 2011 साली तयार केलेले आहे. यमगोरवाडीहून आपण वेळोवेळी जो उल्लेख ऐकला असता यमगोरवाडीमध्ये एक छोटं गाव आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी भटके विमुक्त विकास परिषद आणि भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान आणि सगळे म्हणजे संघाचे कार्यकर्ते सगळे त्या काळामध्ये जे सुरुवात झाली. तर या यमगरवाडीमध्ये प्रकल्प सुरू होण्याचं कारण म्हणजे त्यावेळेस अगदी थोडक्यामध्ये अगोदर मी सगळे पार्श्वभूमी सांगतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळ तालुक्यामध्ये जे रेल्वे लाईन आहे सोलापूर मुंबई त्या रेल्वे लाईनवरती एक 2 पारध्यांना गोळ्या घालून ठार मारलेलं होतं आणि ठार मारल्यानंतर त्या बातम्या सर्वत्र सर्वदूर आलेल्या होत्या पेपरमध्ये वगैरे आणि तिथल्या सगळ्या महिला तिथून पळून सोलापूरला आलेल्या होत्या. सोलापूर आल्यानंतर सोलापूरच्या हरिभाई देवकर प्रशालेमध्ये एक संघाचा वर्ग चालू होता, त्या महिला त्या ठिकाणी आल्या होत्या. तर तिथल्या कार्यकर्त्यांचं उपस्थित केल्यानंतर त्यांनी सांगितलं की रात्री पोलीस आले घरातल्या लोकांना पकडलं आणि दोघांना रेल्वे रुळावरती नेलं आणि गोळ्या घालून ठार केलं आणि दरोडा टाकत असताना ते मेले अशा सगळ्या सगळीकडे बातम्या पसरवल्या गेल्या. त्यावेळेस तिथले जे कार्यकर्ते होते संघाचे ते प्रत्यक्ष त्या गावामध्ये गेले. गेल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की जे मेले होते ते काही दरोडे करू नव्हते, जे असतील दुसरे पण जे मेले होते त्यांच्याकडे शेळ्या होत्या मेंढ्या होत्या थोडेफार शेती होती आणि असे हे जे निरापराध होते त्यांना गोळ्या घालून ठार केलं होतं दुसरे ते दरोडेखोर सापडत नव्हते म्हणून. तर हे सगळं झालं, परंतु तिथले जे सगळं पाहिलं आपल्या या सगळ्या कार्यकर्त्याने सगळ्या इतकं चित्र तिथं भयानक होते की तिथं जवळ 60-70 घरं होते परंतु 150 मुलं अशी शाळेत नव्हते, कुठं जात नव्हते, फक्त फिरत राहायचे, भिक्षा मागत राहायचे आणि कुठल्याही शाळेमध्ये ते जात नव्हते. तर ती सगळे पार्श्वी पाहिली घरात कुठल्याही कुटुंबाचा संस्कार नाही, शिक्षण नाही, असेच लोक राहतात. त्यामुळं मग परिषदेनं सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर या जिल्ह्यामध्ये सर्व्हे केलं की नेमकी पारधीची स्थिती काय आहे आणि सर्व्हे केल्यानंतर मग असं ठरलं की यांना अगोदर यांचा मेळावा घेऊ आणि नेमकी यांची परिस्थिती काय बघून घेऊ. त्यामुळे सोलापूरला एक मेळावा घ्यायचं ठरलं त्या काळामध्ये पारध्याचं 1990 साली. तर पारध्यांचा मेळावा घ्यायला कोणी जागाही देत नव्हतं. हरिभाई देवकर प्रशालेचे त्या हेडमास्टरने काही अटी घातल्या आणि भरपूर अटी घालून ती जागा तिथे उपलब्ध करून दिली आणि जवळजवळ 700 पारधी त्या मेळाव्याला आले होते आणि आपल्या लोकांनी सांगितलं होतं पोलिसांना तिथल्या की पारधी इथे येणार आहेत परंतु त्यांना तुम्ही काही पकडू नका, आज आम्ही इथं वेगळ्या कारणाने पारध्यांनी या ठिकाणी बोलवतोय.
तर ज्यावेळी ते पारधी समाज सगळे येत होते महिला पुरुषासह तर त्यांच्याकडे बऱ्याच जणांकडे शस्त्र असतात जंबे सूर्य वगैरे असतात तर आपले कार्यकर्ते त्या गेटवरती उभे होते सगळ्याकडनं ते हत्यार गोळा करायला कारण त्यांच्यामध्ये सुद्धा कधी भांडण सुरू होतील काही पत्ता लागत नाही तर आले त्यावेळेस जवळजवळ 5 पोते हे शस्त्र जमा झाले त्या गेटवरती जंबे सूर्या तलवारी वगैरे छोटे मोठे असे इतके शस्त्र त्या ठिकाणी जमा झाले आणि तो मेळावा यशस्वी झाला मग त्यावेळेस असं झालं की आता मोठ्या लोकांमध्ये काम करायचं का लहान मुलामध्ये तर त्यावेळेस असं ठरलं की अगोदर लहान मुलांच्या शिक्षणामध्ये काम करू आणि जागा शोधत असताना मग तुळजापूरचे कैलासवासी रामचंद्र चाटोपडे नावाचे माजी सैनिक होते त्यांनी स्वतःची 18 एकर जमीन जी यमगरवाड्यामध्ये गावामध्ये सध्या हा प्रकल्प आहे ते स्वतःची 18 एकर जमीन त्यांच्या जनावरासह आपल्या संस्थेला दान देऊन टाकली भटकीहून दुकान प्रतिष्ठानला एक चांगलं काम या गरजवंतासाठी उभं राहते म्हणून ती जमीन दान दिली आणि त्या ठिकाणी सुरू झालं आता जे शिडी पाहिले तुम्ही आता बरेच अलीकडचे आहेत आम्हाला सांगायला आनंद वाटतो की आमच्या ज्या शुभंगीमाई आता बसलेत आमची मुलाखत घेणार आहेत त्यांनी त्या प्रकल्पावरती 3 वर्ष प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम केलंय या ज्ञान प्रोजेक्टमध्ये काम करत असताना इथलं काम सोडून त्या ठिकाणी येऊन राहिलेत त्यावेळेस जर अशी परिस्थिती होती की त्या प्रकल्पाला जायला रस्ता नव्हता कुठलाही शेतकरी रस्ता द्यायला तयार नव्हता पावसाळ्यामध्ये 4-5 किलोमीटर दूरवरून यावं लागायचं लाईट नाही पाणी नाही साप विंचूकाठी अशा सगळ्या समस्येने भरलेला हा सगळा परिसर त्या काळामध्ये माई त्या ठिकाणी होत्या आणि सगळ्या जाती जमातीमधून आलेले ह्या ठिकाणी मुलं आणि मुली तर त्यांच्या परत समस्या वेगळ्या आता जे आपण ऐकलंय पाहिलंय आता खूप तो प्रकल्प पुढे आला सध्या खूप चांगली इमारती त्या ठिकाणी झालीत मुलींना चांगल्या निवासाची व्यवस्था झाल्या तिथं शाळेला मान्यता मिळालेली आहे आता ज्या सगळे हे जे सगळे विद्यार्थी आणले होते आता आपल्या संस्थेचा उद्देश असा की ह्या भटक्यांना शिक्षणाची गरज नाही पण त्यांना शिकवण्याची आपल्याला समाज म्हणून आपल्याला गरज आहे अशा उद्देशानं त्या ठिकाणी काम चालतं आता सध्या यमगरवाड्यामध्ये जवळजवळ 425 विद्यार्थी आहेत आणि 28 जाती जमातीमधले विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात अगदी पारधी समाजापासून सगळे आताच्या जातींचा उल्लेख झाला गोपाळ पारधी समाज मर्यावले बहुरूपी टकारी गोसावी केवट वगैरे ज्या अशा सगळ्या भटक्या जाती आहेत त्या सगळ्यांची मुलं मुली त्या ठिकाणी शिकत आहेत आणि त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी संपर्क करणं जे असे आमचे नरसिंह गोसावी कार्यकर्ते आहेत त्यांचा संपर्क तिथं असतो तर अशी मुलं त्या ठिकाणी आणली जातात आणि त्यांना आमच्या असे घरगुती नाव आहेत कारण त्यांना असं सर गुरुजी म्हटलं तर ती मुलं थोडी दुरावलेली असतात आई बापापासून हे ते दूरच असतात त्यामुळे त्यांना लढा लावणं आणि त्यांना सांभाळणं हाच मुख्य उद्देश असतो जवळजवळ 2007 सालापर्यंत मला आठवत आहे की शिक्षण हे थोडं दूर असायचं त्यांना संस्कार देणं आणि त्यांना टिकवून धरणं हे शिक्षण होतं आमचं खरं ते शिक्षण अगदी सकाळी उठल्यापासून चालू व्हायचं पारधी समाजाला पण एक अनुभव असा आहे की ती मुलं जर सकाळी संध्याला गेले बाहेर त्यावेळेस काय शौचालयाची व्यवस्था नव्हती आमच्याकडे तिथं सुद्धा आता आहे पण ही मुलं गेले तर ते तांबे जर घेऊन गेले प्लास्टिकचे तर ते तिकडेच पुरून यायचे आणि जमीन पुरून यायचे त्याला आम्ही विचारलं की बा तू तांब्या घेऊन गेला होता कुठे तुझा तांब्या ते फोडून टाकलो म्हणायचे अरे तू का फोडला तर ते म्हणायचे पाणी गंगा आहे म्हणायचे आम्ही पाणी गंगा वापरत नसतो म्हणायचे म्हणजे अशी त्यांची एक कल्पना होती दात समोर बसून घासायला लावायचे अशा सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये करून घ्याव्या लागायच्या आणि अगदी टिकवावं लागायचं कारण बरेच वेळा मुलं पळून जायचे पळून जायचं कारण त्यांचं असं होतं घरची ओढ लागायची घरी मांसाहार असतो आपल्या वस्तीघरामध्ये मांसाहार आपण समता आपण देत नव्हतो तर त्यामुळे मुलं 50-50, 100-100 150 किलोमीटर हे मुलं पळून जायचे तर त्यांना मुख्य म्हणजे टिकवणं हे होतं आता आपण सगळ्या या गुणवत्तेकडे आपण आलोय आता जे आपण चित्रफित पाहिले त्याच्यामध्ये त्यातल्या भरपूर मुली एक अनुभव असे की सरोजा नावाची आत्ता मुलगी आमची एक नोकरी करते उमरग्याला मसुंदुगी समाजातली ती मुलगी आम्ही क्रीडा स्पर्धेला उमरगा तालुक्यात गेलो होतो सगळे मुलं घेऊन आम्ही असं मंडळ करून बसलो होतो जेवायला आणि त्या ठिकाणी एक मुलगी आपल्या 5 भावंडासह कोणाच्या हातात ते वडगा आहे पिशवी आहे आणि ती सगळी मुलं मागायला आमच्या जवळ आले आम्हाला आमचं खरं मुख्य काम संस्थेचं तेच आहे आम्ही त्यांना जवळ बसवून घेतलं त्यांना विचारपूस केली त्यांनी सांगितलं की आम्ही मसुंदुगी समाजाचे आहोत आणि आमचं कुटुंब सध्या सोलापूर उमरगा रोडवरती डाळीमेर गावात आहे आम्ही जेवण झाल्यानंतर क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर त्यांना त्या गाडीमध्ये घातलं त्या गाडीमध्ये आलो आम्ही आणि डाळीमध्ये येऊन त्यांच्या त्या झोपडीमध्ये गेलो आणि ती सगळीच मुलं आम्ही शाळेमध्ये घेऊन आलो ती मुलगी 10वीपर्यंत यमगरवाडीला शिकली जे भीक मागत आले होते 10वी शिकली आणि आत्ता ती नर्सिंग कोर्स पूर्ण करून नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला आणि ती एका पूर्णगाच्या हॉस्पिटलमध्ये काम करते असे खूप अनुभव आहेत यमगरवाडीचे आता आपण जे पाहिले तर आता सध्या यमगरवाडीमध्ये सर्व सुविधा आहेत हे सगळ्या समाजाच्या आधारावरती त्या ठिकाणी इमारती झालेली आहे चांगल्या पद्धतीने शिक्षण आहे अतिशय चांगल्या पद्धतीने तिथून यमगरवाडीचं जे मुख्य काम जो प्रकल्प सुरू झाला तर त्याचं काही म्हणजे प्रमाणात उद्देश सध्या साध्य होत आलेले आहेत असं सध्या चित्र आहे आता पुढच्या पिढीतले खरं तर येत आहेत आणि पूर्वी त्यांच्या पालापालामध्ये जावं लागायचं
परंतु आता अशी स्थिती आहे की जवळजवळ 80% पालक हे आपली मुलं त्या ठिकाणी घालायला येतात. म्हणजे सर्व धोरण जवळजवळ 10 जिल्ह्यातून आपल्याकडे विद्यार्थी आहेत आणि आता पालक स्वतःहून येतात. आम्हीच काही जाती जमातीमध्ये जर नवीन जातीचे काही मुलं आणायचे म्हणले तर जिथं माहीत होईल त्या ठिकाणी संपर्क करून घेऊन येतो त्या ठिकाणी. आता तुम्ही सांगितलं की 28 वेगवेगळ्या जमातीतल्या लोक अकरवाडीला शिक्षण देतात, त्यांच्या बोलीभाषा या प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत, भटके मुक्तांच्या ज्या बोली भाषा आहेत त्या बोली भाषा ह्या काही लिखित स्वरूपाच्या नाही. समजा गोपाळ आहे, त्यांची बोली भाषा ही गुजराती आहे, पण गुजरातीमध्ये 6 ते 7 भाषेचं संमिश्रण होऊन ती भाषा तयार झालेली आहे. प्युअर गुजराती नाही. त्याची ज्यावेळेस आम्हाला भाषा कळते त्यावेळेस आम्ही समजा डोळ्याला आचो म्हणतात, मुठी, हात, पग असे ते तिचे सिम्बॉलिक हे सगळ्या गोष्टी आहेत. तर आम्ही काय करतो की त्यांची बोली भाषा ज्यावेळेस अवगत झाली तर त्याला लिखित स्वरूपामध्ये आण लिखित स्वरूपामध्ये आणून मग प्रमाण भाषेत आणतो. मग ते शिकवण्यामध्ये कसं उपयोग करायचं त्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कसं की आता त्या मुलांना भ आपण शिकता मी शिकताना भ भ भटोजीचं म्हण शिकलं. आता त्या मुलांना भटोजी कधी बघितलं तर त्याची संकल्पना कशी स्पष्ट होणार. मग त्याला भ भाकर माहित आहे, मग भ भाकरीचं भ ग गणपतीच्या ऐवजी ग गाढवाचं ग या ज्यावेळेस ते संवाद होतो त्यावेळेस त्यांची बोली भाषेतूनच संवाद केला तर ते लोक जवळ येतील. जर आपण प्रमाण शुद्ध भाषेमध्ये जर बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या म्हणजे ते खूप डोक्यावून जाईल. आणि राहणेमानामध्ये देखील तुम्ही जर टॉप टिप म्हणा इन करून वगैरे असं सगळं केलं तर कुणी जवळ बसणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीचं सगळं पाळून त्याबरोबर संवादाचा हे प्रयत्न सुरू होतो. संवाद झाल्यानंतर 1-2 वर्षामध्ये त्यांच्या लिखित स्वरूपामध्ये प्राथमिक पुस्तकं तयार होतात आमच्याकडे आणि ते तयार करून मग त्या शिक्षकांकडनं ते प्रमाण भाषेमध्ये आणण्याचा प्रयत्न होतो. प्रमाण भाषेत आलं की मग ते मुलांना स्थिर शाळेमध्ये आम्ही सुरू करतो. जसं यमगरवाडीची आमची आश्रमशाळा आहे, इतर ठिकाणची आश्रमशाळा आहेत, तर त्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे पालावरच्या मुलांना त्या प्रमाण भाषेत आणून मूळ शाळेशी जोडणं हे त्या पालावरच्या शाळेचं काम आहे. सुरुवातीला यमगरवाडीमध्ये मामा म्हणाले तसं विद्यार्थी खरंच टिकत नसत अजिबात, त्यामुळे आता पालावरची शाळा हा एक प्रकारचा ब्रिज कोर्स झालेला आहे. या त्यांच्या पालावरच भरतात, त्यांच्याच भाषेत शिकवलं जातं, त्यांच्याच पालातल्या काहीतरी वस्तू वगैरे गोळा करून ते शैक्षणिक साहित्य असतं. त्यामुळे मुलांना सुरुवातीचे 1-2 वर्ष अगदी लढा लागतो त्याचा आणि मग ती मुलं यमगरवाडीत येतात. त्याचा एक वेगळा परिणाम म्हणजे आता यमगरवाडीत मुलं टिकती झालेली आहे. मुलं टिकवून ठेवणं याच्यासाठी जे पूर्वी जे मामांचे किंवा इतर शिक्षकांचे कष्ट होते त्याचा तुलनेनं कमी झालेले आहेत. पालावरच्या शाळेमुळे मुलं टिकणं हा एक प्रकार त्याच्यात घडायला लागलेला आहे. पालावरच्या शाळांचा उल्लेख झाला, मी सोलापुरातल्या एका पालावरच्या शाळेत गेलो होतो, त्यांचं वेळापत्रक काय आहे असं बघून घ्यायला तर मला फारच गंमतशीर वाटलं. पहिला तास आंघोळीचा, दुसरा तास असं बघून तर काय नक्की पालावरच्या शाळेचं वेळापत्रक असतं असं सगळ्यांचं मला शिक्षक घालतात मुलांना आंघोळ. एक छोटा विषय घडला, तो विषय असा होता की आमचे मिथुन, मनोहर अशा नावाचे 3-4 मुलं आम्हाला खूप उत्सुकता वाटली आणि त्याला 4th बसून पास झाले, 4th उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या बोली भाषेतून थोडं प्रमाण भाषेत येण्याची स्थितीमधले होते ते. आम्ही मग चांगल्या शाळेत चालायचं म्हणून जनकल्याण निवासी विद्यालयाच्या शाळेमध्ये आम्ही त्यांना प्रवेश दिला. त्या मुलांमध्ये ते बिलकुल रमले नाहीत. 1 महिन्यामध्ये कमीत कमी 16 वेळेस पूर्ण आले ते. आम्ही ते यायचे, आम्ही त्यांना सोडायचं, यायचे सोडायचं. मग शेवटी विचारलं, बुवा काय झालं तुला, बुवा तू काय बरं इथं, मी एवढं चांगलं तू इथं भिक्षा मागून राहतो, तुला इथं जेवणाची अवस्था अवघड आहे, तुझे आई वडील तुला सांभाळत नाहीत, त्या पालातल्या त्या खोपीमध्ये राहतो, तर तुला तिथं चांगली इमारत आहे, झोपायला गादी आहे, सगळं आहे, जेवायला सगळ्या गोष्टी आहेत, एवढं चांगलं राहून तू इथं का राहत नाहीस, असा प्रश्न सगळ्यांच्या समोर होता.
ते बिचारे शिक्षक देखील परेशान होते, बुवा ही आशातून आणलं आणि हे इथं एवढं चांगली व्यवस्था दिलंय तरी का टिकत नाहीत. त्या मुलाने एका वाक्यात उत्तर दिलं, गुरुजी म्हणलं ही शाळा म्हणजे पिंजऱ्यातल्या पोपटासारखी शाळा वाटते मला. एका उत्तरामध्ये सगळ्या गोष्टी होत्या. मग तिच्यावरून आम्हाला लक्षात आलं की हे या मुलांमध्ये संमिश्रण होण्यासाठी आणखी तिची खूप अडचण आहे, ते दूर करणं आणि मग शाळेच्या प्रवाहात जोडणं. अशी एक पालावरची शाळा ही तिच्या वेळेप्रमाणे असते. आमचे भटकी मुक्त जे समाज आहे तिच्यामध्ये खर तर दोन गटामध्ये मोडतो. एक भटकामुक्त समाज कला कौशल्य निपुण आहे आणि दुसरा सांस्कृतिक विभागामध्ये निपुण आहे. आता उदाहरण समजा कैकाडी घिसाडी वडार या समाजाचे कौशल्य वेगळे, ती समाजाच्या उपयोगीत असणाऱ्या वस्तू म्हणून खूप निपुण असणारे आहेत. आता बहुरूपी हे जे काही गोंधळी बहुरूपी हे जे काय आहेत हे लोककला सादर करून आपली उपजीविका करणार आहेत. एकूण दोन गटामध्येच भटके मुक्त मोडतात. या दोन गटाच्या माध्यमातून हे पूर्ण राज्यातलं जे हे आहे त्याचा इतिहास जर बघितला तर खूप मोठा इतिहास आहे, पारंपरिक इतिहास. त्या संदर्भात मी काही जाणार नाही, परंतु या सगळ्याचा विचार करून मुलांकडं लक्ष केंद्रित केल्यानंतर लक्षात असं येतं की मुलं त्या घरचे पालक आहेत. पालक या अर्थानं मुलं कमवते आहेत, मुलांवरती अवलंबून पालक आहेत. मग ह्या मुलांच्या उपजीविकेवरती कामावरती जर पालकाचं जीवन असेल, आता समजा डोंबारी समाजाचे मुलं आहेत ते तारेवरच्या मुली कसरतीचे खेळ करतात, उड्या मारतात, हे करतात आणि तिचं पूर्ण परिवाराला ते सांभाळतात. जर प्रमाण शाळेत आले दिवसभराची शाळा जर असली तर त्या पालकांचं काय होणार हा विषय पुढे येतो. असे सगळे जण पालक हे त्या घरचे पालक असल्यामुळं शाळेच्या दिवसभराच्या शाळेमध्ये ते येऊ शकत नाहीत. म्हणून आम्ही काय केलं त्यांच्या वेळेप्रमाणे त्यांच्या सवडीप्रमाणे शाळा भरवण्यास सुरुवात केली. आता आमच्या 20 शाळा ही त्यांचे 20 प्रकारच्या वेळा आहेत वेगवेगळ्या, त्याप्रमाणे शाळा भरतात. सर्व प्रकारची लवचिकता हेच त्या शाळेचं वैशिष्ट्य. वेळेची, अध्यापन साहित्याची, अध्यापन पद्धतीची, सर्व प्रकारची लवचिकता टिकून शाळा चालू ठेवणं हे त्या शाळेचं वैशिष्ट्य. बघा ना तुम्ही आता पहिली दुसरी तिसरी तर जर आपण जी शिकवतो त्याच्यामध्ये शब्दसंग्रह 200 आला पाहिजे, 350 झाला पाहिजे, 400 झाला पाहिजे, 750 झाला पाहिजे, असं आपलं सगळ्यांचं 18 मी हे नियम आहेत, तसे काही बंधन आहे की इथंपर्यंत आलं पाहिजे असं आपण त्याला ती मोजमाप करतो. पण या मुलांना पहिलीच्या वर्गात आम्ही 16 वर्षाला, 10 वर्षाला, 3 वर्षाला, आता आमच्याकडले काही मुलं तर पहिले मुलं आले की 3-4 वर्षाच्या मुलांचे सगळ्यांचे लग्न झालेले, नवरा बायको येऊन शाळेत बसतात, त्याचं काय काही बंधन नाही आमच्याकडं. कारण 3-4 वर्षाला ते लग्न करतात. लग्न का करतात की जर ही मुलगी मोठी झाली आणि भटकी मुक्तातले सगळे जण देखणे नाकानं नीटस घाऱ्या डोळ्याचे डुबके यायचे सगळे यातले फक्त वडार या समाज काळ्या वर्णाचे आहेत, पण बाकी सगळे जण गोरे वर्ण नाका डोळ्याने नीट असणारे असे सगळे आहेत. हे त्यांच्या सगळ्यात मोठी जी भीती आहे की माझी महिला माझी बहीण ही या समाजामध्ये सुरक्षित बिलकुल नाही हा विश्वास तिच्यात नसल्या कारणानं तिचं बंधन टाकण्यासाठी म्हणून त्यांनी 3-4 वर्षाला लग्न करून टाकले. कारण ही जर महिला बाटली काही झालं तर त्याला समाजामध्ये जगण्याचा अधिकार नाही, मग समाजाच्या बाहेर ढकलतात. त्याच्यामुळं तिच्या अगोदरच लग्न करून टाकतात आणि ते नवरा बायकोला सोबत घेऊन टाकतात.